एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करणार आहोत. ओके, मग एक्झाम्पल सॉल्व करायला आपण सुरुवात करूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 32 × 3, 4, 5, 1. हे एक्झाम्पल आहे आपलं. फर्स्ट एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करू द्या. तुम्ही नक्की लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की अबॅकस किटवर मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, मी अशी लाईन ओढून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, 3 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. थ्री थ्री जा किती 9. 3 3 जा 9. मग 3 3 जा 9, मग आपल्याला 9 ऍड करायचं आहे. 9 हा 1 डिजिट नंबर असल्याने त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे. म्हणजे या रॉडवर आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे 9 ऍड करायचे आहे. ओके, आता 9 ऍड केले आपण. इकडे आपल्याला आता आपली फिंगर ठेवायची आहे. फिंगर ठेवली, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 3 ने 4 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे 3 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे. थ्री फोर जा किती 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 12 आपण ऍड केले, आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. आता आपल्याला 3 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 5 जा किती, तर 3 5 जा 15. मग 15 आपल्याला ऍड करायचा आहे. 15 आपण ऍड केले, आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 1 जा 3. 3 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0, म्हणजे हा राउंड सोडून इकडे आपल्याला 3 ऍड करायचं आहे. ओके, ऍड केला आपण. आता नेक्स्ट स्टेप बघूया. नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, 2 ने आपल्याला 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या 2 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, पण सेकंड नंबर मल्टिप्लिकेशन करताना आपल्याला 1 रॉड सोडून, म्हणजे 1 रॉड सोडून या रॉडवर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायला सुरुवात करायची आहे. ओके, नंतर 2 3 जा किती, तर 2 3 जा 6. 6 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे 6 ऍड करायचे आहे. 6 ऍड केले आपण इकडे. ओके, नेक्स्ट आपल्याला 2 ने 4 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 4 जा 8. मग 8 आपल्याला ऍड करायचे आहे. 8 पण 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचा आहे. मग 8 चा फॉर्म्युला आपण यूज केलेला आहे. इकडे आता फिंगर ठेवायची आहे आपल्याला. 2 ने आता 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं. 2 5 जा 10. मग 10 आपल्याला ऍड करायचा, हा 1 आणि हा 0, 10. मग इकडे आपल्याला फिंगर ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला या 2 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचा आहे. 2 1 जा 2. मग 2 आपल्याला ऍड करायचे आहे. इकडे 0, 2 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 2. आन्सर आलाय आपलं. आन्सर काय आहे आपलं, 1 1 0 4 3 2. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. आपण ऍड केलेले आहेत. ओके, आता इकडे आपल्याला
फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 4 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे 4 9 चा किती येतात, तर 4 9 चा 36, मग आपल्याला 36 ऍड करायचे आहे. 36 ऍड केले आपण. नेक्स्ट आपल्याला 4 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 4 3 जा 12, 12 आपल्याला ऍड करायचे आहे. 10 आणि हे 2 12. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपण नेक्स्ट स्टेप सॉल्व करूया. नेक्स्ट स्टेप सॉल्व करताना आपल्याला फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉड वर ऍड करायला सुरुवात करायची आहे. ओके, मल्टिप्लिकेशन करायचं आहे.
फोर वन जा फोर फोर आपण ऍड करूया, पण फोर वन डिजिट नंबर असल्याने इकडे आपल्याला झिरो लावायचा आहे या रॉडवर आणि इकडे फोर ऍड करायचे आहे. ओके, फोर ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आता आपल्याला फोर ने या टू ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर फोर टू जा किती येतात, फोर टू जा एट. मग एट आपण ऍड करूया. पण इकडे ऍड करायचे का, तर नाही, एट हा वन डिजिट नंबर आहे. मग इकडे आपल्याला झिरो लावायचा आहे आणि इकडे एट ऍड करायचे आहे. आन्सर आलं, आन्सर आला. आपण आन्सर काय बघूया. आन्सर आहे आपला 30348 हे आन्सर आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर राईट केला आपण. अबॅकस क्लिअर करूया. क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 25×7342 हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, टू फोर टू ने सेवन ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. म्हणजे टू सेवन चा किती येतात, तर टू सेवन चा 14 व 14 आपल्याला ऍड करायचे आहे. ओके, 14 आपण ऍड केलेले आहेत. 14 आपण ऍड केलेले आहेत. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, 2 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 2 3 चा किती येतात, 2 3 चा 6. मग 6 आपल्याला ऍड करायचे आहे, पण कुठे, इकडे 0 लावायचा आणि हे 6 ऍड करायचे. ओके, 6 ऍड केले आपण. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नेक्स्ट आपल्याला 2 ने 4 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, तर 2 4 चा किती येतात, 2 4 चा 8. 8 हा वन डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे आपल्याला 8 ऍड करायचं आहे. ओके, इकडे 8 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला 2 ने 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, 2 2 जा 4. मग 4 आपल्याला ऍड करायचे आहे. 4 हा वन डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हा 4. 4 ऍड केले आपण. फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे. आता आपण सेकंड स्टेप कडे जाऊया. ओके, पण सेकंड स्टेप सॉल्व्ह करूया. सेकंड स्टेप सॉल्व्ह करताना आपल्याला सेकंड राउंड पासून सुरुवात करायची आहे. ओके, आपण ऍड करूया 45 45.
मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 5 2 जा किती येतात, तर 5 2 जा 10 म्हणते ना, आपण ऍड करूया हे 1 आणि हा 0 10, इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 1 जा 5, 5 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हे 5. ओके, ऍड केला आपण. ओके, आता आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे, आता आपण सेकंड स्टेप बघूया, सेकंड स्टेप सॉल्व करूया. ओके, फर्स्ट आपल्याला 1 ने 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 9 जा 9, 9 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे आपल्याला 9 ऍड करायचं आहे, तर हे 10 आणि हे लेस 1. ओके, इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची. नेक्स्ट आपल्याला 1 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 1 3 जा 3, 3 हा 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे 3. ओके, हे ऍड केले आपण 3. नेक्स्ट आपल्याला 1 ने 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 2 जा 2, 2 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे 2 ऍड केले आपण. नेक्स्ट आपल्याला 1 ने 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1 1 जा 1, 0 1. आंसर आलाय आपला, आंसर काय आहे आपला बघूया. आंसर आहे आपला 4 7 5 3 7 1, हे आंसर आलंय आपला. आंसर आपण राईट डाऊन करूया. अबॅकस क्लिअर करूया. एक्झाम्पल सॉल्व केले आपण सगळे आजचे. ओके, आपण आज 2 डिजिट ने 4 डिजिट ला मल्टिप्लिकेशन केलेला आहे. ही सगळी एक्झाम्पल तुम्हाला समजली असतीलच. जर तुम्ही 1 डिजिट ने 1 डिजिट ला, 1 डिजिट ने 2 डिजिट ला, 1 डिजिट ने 4 डिजिट ला ही सगळी तुम्हाला मल्टिप्लिकेशन शिकायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल वर अवेलेबल आहेत, ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. म्हणजे तुम्हाला आपल्या अबॅकस किट वर मल्टिप्लिकेशन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चर.